हाय स्टूडेंट्स, मी आपल्या सर्वांचं ज्ञानामृत क्लासेसमध्ये स्वागत करतो. आपण पाहत आहोत मॅथ्स 2 मधील चॅप्टर नंबर 5, त्याचं नाव आहे कोऑर्डिनेट ज्योमेट्री म्हणजेच निर्देशक भूमिती. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण 5.3 चालू केलं आहे किंवा 5.3 पर्यंत पोहोचलो येऊन, त्याच्यातली एक आपली एकूण चार एक्झाम्पल, सॉरी तीन एक्झाम्पल सोडून दिलेत. 1, 2, 3 ती होती स्लोप फॉर्म्युल्यावरची. आता आपण आपल्याला स्लोप फॉर्म्युल्यावरतीच म्हणजे त्याच्यावरती आधारित, त्याच्यावरती डिपेंड असणारी एक्झाम्पल्स आपण सोडवतोय. ओके, आता पाहिजे एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल 4 मध्ये काय दिलंय, एक ट्रायंगल दिलाय. काय दिलंय, एक ट्रायंगल दिलाय, एक त्रिकोण दिलाय, त्याचे व्हर्टायसेस दिलेत ए बी आणि सी, त्याचे कोऑर्डिनेट सुद्धा दिलेत, आणि काय सांगितलं त्यांनी, इच साईडचा म्हणजे प्रत्येक बाजूचा स्लोप काढायला लावलाय. म्हणजे बाजू बाजू ए बीचा स्लोप काढायचा, बाजू बीसीचा स्लोप काढायचा, बाजू ए सीचा स्लोप काढायचा, एवढंच विचारलं या क्वेश्चन मध्ये. काय विचारलंय, फाइंड दी इच साईड ऑफ द स्लोप. फाइंड दी इच साइड ऑफ द स्लोप म्हणजे प्रत्येक बाजूचा चढ काढा. आपण तिन्ही बाजूचा ह्याच्यामध्ये काय करायचा, चढ काढायचा. ह्याच्या कॉर्डिनेटला एक्स वन वाय वन मानूयात, त्याच्या कॉर्डिनेटला एक्स टू वाय टू मानूयात, आणि शेवट एक्स थ्री वाय थ्री मानूयात. ओके, ए बीचा चढ काढा, बी सीचा काढा, आणि ए सीचा चढ काढूयात आपण. चला बघा काय लिहायचं, लेट लेट ए चे कॉर्डिनेट काय आहेत, 1 - 1, त्याला एक्स वन वाय वन मानूयात, एक्स वन वाय वन. बीला मानूयात, बीचे कॉर्डिनेट काय, 0, 4, त्याला मानूयात एक्स टू कॉमा वाय टू. सीचे कॉर्डिनेट घ्या, सीचे कॉर्डिनेट काय आहेत, 5, 3, त्याच्या कॉर्डिनेटला एक्स थ्री माना आणि वाय थ्री. ओके, आता आपल्या स्लोप फॉर्म्युला पहा. प्रत्येक बाजूचा स्लोप काढायला बोलाय, ए बीचा काढूयात. स्लोप ऑफ स्लाइड ए बी, स्लोप ऑफ साइड ए बी, बाजू ए बीचा चढ, काय लिहायचं मराठी मिडियम, देअरफोर स्लोप ऑफ साइड, आता लाईन नाही, साइड ए बी, स्लोप ऑफ साइड ए बी काय, स्लोप ऑफ साइड ए बी काय फॉर्म्युला होईल, ए बी साठी, ए बी साठी बघा कॉर्डिनेट काय आहेत, वाय टू मायनस वाय वन होईल आणि एक्स टू मायनस एक्स वन होईल. वाय टू मायनस वाय वन, एक्स टू मायनस एक्स वन. चला वाय टू कोण आहे बघूया, 4 - 1 आहे, 4. वाय टू मायनस वाय वन कोण आहे, 4 - 1 आहे, 4. हे सूत्राचं मायनस आणि हे मायनस वन, कारण माझ्या वाय वनचं काय आहे, वाय वन कोण आहे माझा, वजा 1 आहे. एक्स टू मायनस एक्स वन, 0 - 1, 0 - 1, 0 - 1. चला बघा, आता 4 आहे असं राहील, 4 आहे असं राहील, वजा वजा अधिक होईल, प्लस वन, प्लस वन मायनस 0 - 1, 0 - 1 गेले, वजा 1च राहणार आहेत. ओके, इथं बघा लक्ष, 4 आणि 1, 5, 4 आणि 1, 5, वजा 1 खाली जाते. ह्याला असं लिहू शकता तुम्ही, आपण डिनोमिनेटरला, डिनोमिनेटरला म्हणजे छेदस्थानी वजा घेत नाही म्हणून आपण मायनस 5 कुठं देऊयात, 5 देऊयात, आणि 1 खाली लिहिला काही नाही लिहिला काही फरक पडणार नाही, म्हणजे ह्याचं उत्तर आलं -5. ओके, स्लोप ऑफ ए बी, स्लोप ऑफ रेषा, सॉरी बाजू ए बीचा चढ किती आला, -5 आला. स्लोप ऑफ साईड ए बीचा चढ किती, स्लोप ऑफ साईड ए बी किती आला, -5 आला. आता स्लोप ऑफ काय काढूयात आपण, अशा पद्धतीने सेम ॲज इट इज काढायचे. बी सी सोडवूयात, स्लोप ऑफ साईड बी सी, रेषा बी सीचा चढ किंवा बाजू बी सीचा चढ, बाजू बी सीचा चढ, स्लोप ऑफ साईड, स्लोप ऑफ साइड, स्लोप ऑफ साइड बी सी. बी सी साठी फॉर्म्युला काय होईल रे, बी सी बघा, बी सी वाय थ्री वाय टू, एक्स थ्री एक्स टू, म्हणजे काय होईल, वाय थ्री मायनस वाय टू, एक्स थ्री मायनस एक्स थ्री मायनस एक्स टू. चला इथं मायनस चिन्ह, चला लिहून टाकली, 3 - 4 काय होईल, 3 - 4, 3 - 4 बघा, 3 - 4 - 5 - 0, -5 - 0, -0 टाकला टाकला देऊन टाकला. चला पुढे जायचे, 3 - 4 जातो का, जात नाही, 4 - 3 घालवा, 4 - 3 गेले, 1 राहतं उत्तराला. मोठ्या संख्या चिन्ह म्हणजे वजा, 4 चिन्ह म्हणजे वजा, -5 - 0, 0 संपला विषय, -5 आहे असा येईल, नाही तर वजाला वजा कट होईल म्हणजे 1/5 येईल. स्लोप ऑफ बी सी किती आला, 1/5, स्लोप ऑफ बी सी किती आला, 1/5. आता राहिलेला तिसरा, तिसरा कोण राहिला, स्लोप ऑफ ए सी, साईड ए सी काढायचा आहे, स्लोप ऑफ साईड ए सी, बाजू ए सीचा चढ काढायचा आहे. तरी तो मराठीत मी आता, बाजू बाजू ए सीचा चढ 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 बरोबर, सूत्र काय तयार होणार आहे, ए सी बघा,
y3 minus y1, x3 minus x1. y3 minus y1, x3 minus x1. चला व्हॅल्यूज टाका. 3 वजा वजा 1, 3 वजा वजा 1. 3 मायनस सूत्राचं मायनस 1 अपॉन वजा 5 वजा 1 मायनस 5 मायनस 1. वजा वजा काय होणार आहे? अधिक होणार आहे. 3 प्लस 1 वजा वजा, आता इथं वजा वजाची बेरीज होईल. उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह कर, समान चिन्ह नाही. काय होणार आहे बघा, आता काय होणार आहे? वजा वजा वजा, पण उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह नाही, पण ते जाऊ दे. वजा वजा अधिक होणार आहे, समान चिन्ह असले की बेरीज करतो. 5 आणि 1 6, उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह म्हणजे मायनसचं चिन्ह. चला लक्ष द्यायचंय, मी पुढे सोडवतो, माझ्याकडे जागा नाही खाली. म्हणून 3 आणि 1 4, 3 आणि 1 4 भागिले वजा 6. आपण तुम्हाला सांगितलंय मी छेदस्थानी वजा चिन्ह आपण देत नाही, म्हणून आपण काय करायचंय? 4 आणि 6 एकाच पाड्यात आहेत, भाग जाईल. 2 × 4 बेत्रिक 6, पण मायनस चिन्ह आपण इथं समोर देऊ फ्रॅक्शनच्या. मायनस 2/3 काय उत्तर येईल? मायनस 2/3. अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 4 सोडवला. आता क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 म्हणजे काय माहिती का विद्यार्थी मित्रांनो? आपण डिस्टन्स फॉर्म्युल्यावरती पॅरलोग्राम दाखवलेला, बरोबर ना? चार डिस्टन्स काढायचो, समोरासमोरील बाजू जर सारख्या आल्या तर तो व्हर्टायसिस दाखव, सेम असाच. किंवा आपण रोमबस दाखवलेला, समभुज चौकोन दाखवलेला. चारचे चारही काय आहे? बाजूंचे अंतर काय आलं? एकसारखं आलं, म्हणून तो काय होता? समभुज होता. किंवा एक इक्विलॅटरल ट्रायंगल सुद्धा दाखवलेला, तिन्हीच्या तिन्ही कोण, सॉरी, तिन्हीच्या तिन्ही बाजू त्रिकोणाच्या काय आलत्या? सारख्या आलत्या, म्हणून तो काय होता? इक्विलॅटरल त्रिकोण होता, म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल होता, म्हणजे समभुज त्रिकोण होता. अशाच पद्धतीने आपल्याला क्वेश्चन नंबर 5 सोडवायचा आहे. अशाच पद्धतीने फक्त स्लोप काढायचा, तिथं आपण अंतर काढायचो, तिथं आपण काय करतो? अंतर काढायचो, डिस्टन्स काढायचो, तिथं स्लोप काढून दाखवायचे. खूप सोपं आहे. लास्ट एक्झाम्पल इन दिस चॅप्टर, लास्ट एक्झाम्पल, कारण क्वेश्चन नंबर 6, 7, 8 25% गेला येतो, म्हणजे 25% कट झालेला पोर्शन मध्ये, तर क्वेश्चन नंबर 6, 7, 8 कट झालाय. ह्या वर्षी आपल्याला त्याचा अभ्यास करायचा नाही. ज्यावेळेस आपले क्लास चालू होतील, शाळा चालू होतील, त्यावेळेस मी तुम्हाला त्याचं स्वयं अध्ययन करायला लावणार नाही, सेल्फ स्टडी अजिबात करायला लावणार नाही. मी सोडवून देईल, मी सांगेल. आता फक्त आपल्याला वेळ मर्यादित असल्यामुळं, ओके, मी फक्त क्वेश्चन 5 पर्यंत घेणार आहे. 6, 7, 8 तुम्हाला ह्या वर्षी अभ्यासाला नाही, पण पुढच्या वर्षी 11th-12th त्याचा थोडा तरी बेस असणार आहे, त्यामुळे मी त्याचा बेस नक्की घेणार आहे तुमच्यासाठी. आलं का लक्षात? क्वेश्चन नंबर पाहिजे आपल्याला 5. शो दॅट, बघा, शो दॅट पॉइंट ए बी सी डी आर द व्हर्टायसेस ऑफ पॅरलोग्राम, आर दी व्हर्टायसेस ऑफ पॅरलोग्राम. समांतरभुज चौकोनाचे काय दाखवायचे? समांतरभुज चौकोनाचे हे व्हर्टायसेस आहेत का ते चेक करायचं, आणि हा ए बी सी डी हा क्वाड्रिलेटरल आपल्याला काय दाखवायचा आहे? पॅरलोग्राम दाखवायचा आहे. बघा, मी क्वेश्चन नंबर 5 घेतोय, एक डायग्राम काढतोय, त्याला मी आत्ताच म्हणणार नाही हा पॅरलोग्राम आहे, पण समोरासमोरी बाजू काय असतात? त्याच्या कॉनग्रंट असतात, त्याचबरोबर ते असतात पॅरलल. पॅरलोग्राम पॅरलल, मग ए बी सी डी, हा ए, हा बी, हा सी, हा डी. मी थोडक्यात सांगणार आहे तुम्हाला, थोडक्यात एक्झाम्पल कसं सोडवायचे, मी पूर्ण सोडवून देणार नाहीये, फक्त थोडक्यात सांगणार आहे. हे जे कॉर्डिनेट आहेत, -4, -7 आहेत. बी चे काय आहेत? -1, 2. सी चे काय आहेत? 8, 5. सी चे काय आहेत? 8, 5. आणि डी चे आहेत 5 - 4. आर दी व्हर्टायसेस ऑफ पॅरलोग्राम. समांतरभुज चौकोनाचे दिलेले शिरोबिंदू समांतरभुज चौकोनाचे आहेत का ते चेक करायचे, आपल्याला शो दाखवायचे. आता काय करायचं तुम्हाला सांगतो. एक प्रॉपर्टी मी पहिल्या व्हिडिओमध्ये जेव्हा 5.3 चालू केलाय, मी सांगितलंय स्लोप ऑफ पॅरलल लाईन, स्लोप ऑफ पॅरलल लाईन काय असतात? इक्वल असतात. स्लोप ऑफ पॅरलल लाईन इक्वल असतात, म्हणजे पॅरलल लाईनचे स्लोप, समांतर रेषांचे चढ समान असतात. समांतर रेषांचे चढ हे नेहमी समान असतात. त्याचबरोबर सेमीमध्ये काय असतं? स्लोप ऑफ पॅरलल लाईन आर इक्वल, म्हणजे समांतर. एडीचा चढ तेवढ्याच बीसीचा चढ आला पाहिजे, तेवढ्याच एबीचा चढ जेवढा आलाय तेवढ्याच सीडीचा चढ आला पाहिजे. आपण लेट करणार आहे, ह्याच्या कॉर्डिनेटला काय मानायचं तुम्हाला सांगतो. आत्ताच मी सोडवून देणार नाही, मी शिकवतो फक्त तुम्हाला. काय करायचंय? ह्याला मानायचं X1 Y1. फॉर्म्युले सुद्धा तयार करून देतो वाटलं सच्या चौघांचे. ह्याचा काय होईल? ह्याचा काय होईल? X2 Y2. ह्याला मानायचं X3 Y3. इथं नाही मानायचं डायग्राममध्ये, लेटमध्ये मानायचंय तुम्हाला. फक्त मी सांगतोय काय करायचं. ह्याच्या कॉर्डिनेटला काय मानायचं? X4 आणि Y4. बघा आता, आता स्लोप ऑफ तुम्हाला साईड ए बी काढायचंय. स्लोप ऑफ साईड ए बी, स्लोप ऑफ साईड ए बी काढा. त्याच्यानंतर समोरासमोर काढतो आपण. ह्याला हा एक नंबर,
हा दोन नंबर, हा तीन नंबरला काढायचा आणि हा चार नंबर स्लोप काढायचा. एक आणि दोनचे स्लोप सारखे येतील, एक आणि दोनचे स्लोप सारखे येतील, त्याचबरोबर तीन आणि चारचे स्लोप सारखे येतील. फॉर्म्युला लिहून देऊ तुम्ही बघा, स्लोप ऑफ साईड ए बीचा फॉर्म्युला काय येईल, स्लोप ऑफ साईड ए बी, डायरेक्ट ए बी लिहितोय मी, तुम्ही द्यायचं नाही. रेषा ए बीचा चढ म्हणा किंवा बाजू ए बीचा चढ, काय सुद्धा तयार होईल, एक्स फोर वाय फोर मायनस वाय वन. फॉर्म्युला तयार करून देतोय फक्त मी, वाय फोर मायनस वाय वन एक्स फोर मायनस एक्स वन. पहिला फॉर्म्युला, त्याच्या उत्तराला एक नंबर द्या. स्लोप ऑफ ए बी तेवढ्याच बी सीचा येणार आहे. स्लोप ऑफ बी सी, स्लोप ऑफ साईड बी सी काय म्हणायचे, स्लोप ऑफ साईड बी सी म्हणजेच बाजू बी सीचा चढ, काय सुद्धा होणार आहे बी सीला, वाय थ्री मायनस वाय टू. सो फॉर्म्युला तयार करून वाय थ्री मायनस वाय टू आणि एक्स थ्री मायनस एक्स थ्री मायनस एक्स टू, ह्याला नंबर दोन. आता तीन नंबर, तीन नंबर, तीन नंबर काय असणार आहे आता, ए बी, ए बी झाला ना, सॉरी ए डीचा काढला आहे आपण, हा ए डीचा काढा, ए डीचा काढला. आता ए बी, स्लोप ऑफ ए बी, स्लोप ऑफ ए बी, ए बीचा साठी काय असणार आहे, ए बी साठी एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू, म्हणजे वाय टू मध्ये जाणार फॉर्म्युला, वाय टू मायनस वाय वन एक्स टू मायनस एक्स टू मायनस एक्स वन, ह्याला नंबर तीन द्या, ह्याला नंबर तीन द्या. आता राहिला सी डीचा काढायचा, स्लोप ऑफ सी डी, लास्ट स्लोप ऑफ साईड सी डी, बाजू सी डीचा चढ काय असणार, सी डी बघा आता पुढे, सी डी हा वाय फोर आहे, म्हणजे वाय फोर मायनस वाय थ्री अपॉन एक्स फोर मायनस एक्स थ्री, सॉरी हा बरोबर आहे, वाय फोर मायनस वाय थ्री एक्स फोर मायनस एक्स थ्री, ह्याला नंबर चार द्या. इथपर्यंत सोडवत आल्यावरती, इथपर्यंत स्लोप तुम्ही काढल्यावरती काय होणार तुम्हाला आत्ताच सांगतो, काय होणार तुम्हाला आत्ताच सांगणार आहे, काय होणार याच्यामध्ये एक आणि दोनचा स्लोप सारखा येणार, मग इथे लिहिणार तुम्ही देअरफोर, देअरफोर स्लोप ऑफ किंवा इन क्वाड्रिलेटरल ए बी सी डी लिहा, इन क्वाड्रिलेटरल, इन क्वाड्रिलेटरल ए बी सी डी चौकोन ए बी सी डी मध्ये काय येणार आहे बघा, स्लोप ऑफ साईड ए बी, सॉरी ए डी इज इक्वल टू, ए डी इज इक्वल टू बी सी, स्लोप ऑफ, स्लोप ऑफ साईड, साईड बी सी फ्रॉम वन टू, फ्रॉम वन अँड टू, सेम एज इट इज, ए बी आणि सी डी इक्वल येणार आहे. आता डायरेक्टली तुम्ही स्लोप ऑफ, स्लोप ऑफ, स्लोप ऑफ साईड ए बी इक्वल टू सेम एज इट इज स्लोप ऑफ साईड सी डी, सी डी फ्रॉम, फ्रॉम थ्री अँड फोर, फ्रॉम थ्री अँड फोर. जर एखाद्या चौकोना, एखाद्या चौकोनामध्ये समोरासमोरील स्लोप, समोरासमोरील बाजूंचे स्लोप जर समान येत असतील तर तो चौकोन पॅरलल असतो, म्हणूनच याचा अर्थ इथे येतो किंवा ह्याच्यानंतर लिहा, याच्यानंतर लिहा किंवा असं लिहा, इथंच लिहा वाटलंच तर, ए डी पॅरलल, ए डी पॅरलल बी सी, ए डी पॅरलल बी सी, आणि इथं रिझन द्या, स्लोप ऑफ पॅरलल लाईन आर, स्लोप ऑफ, स्लोप ऑफ पॅरलल लाईन आर इक्वल, स्लोप ऑफ पॅरलल लाईन आर इक्वल, इथं रिझन द्या, स्लोप ऑफ पॅरलल लाईन आर इक्वल. ओके, सेम इथं पण तसंच लिहा, इथं काय लिहिणार, ए बी पॅरलल सी डी, ए बी पॅरलल सी डी, ह्याला पण रिझन तेच द्या. काय देणार, समांतर रेषेंचे चढ समान असतात, समांतर रेषेंचे चढ समान असतात. ओके, म्हणून देअरफोर क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ पॅरलोग्राम. आणि शेवट जे क्वेश्चन दिले, शो दॅट, शो दॅट शब्द काढायचा आणि आहे असा क्वेश्चन लिहायचा, नंतर लिहायचं हेन्स प्रूव, हे सिद्ध झाले. काय बघा काय करायचे, क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी मध्ये पहिले एक दोन घ्या, एक दोन घेतलं मग याचा अर्थ काय, दोन्ही स्लोप समान असतील ते काय असतात, पॅरलल असतात. म्हणून देअरफोर ए बी पॅरलल बी सी हे कशावरून लिहिलं तुम्ही, स्लोप ऑफ पॅरलल लाईन, स्लोप ऑफ पॅरलल लाईन आर इक्वल, हे ज्या प्रॉपर हे इक्वल आले ना स्लोप, म्हणून हे काय असतील, ए बी आणि सी डी ह्या काय असतील, पॅरलल असतील. मग काय द्यायचं रिझन द्यायचं, परत एकदा ऐका, स्लोप ऑफ पॅरलल लाईन आर इक्वल, इथं रिझन द्यायचं, स्लोप ऑफ पॅरलल लाईन आर इक्वल,
सेम एज इट इज, ए बी सी डी लिहिलं फ्रॉम थ्री फोर लिहिलं की इथं परत रिझन द्यायचं. सोप पॅरलल आणि इक्वल मराठीतून द्यायचं इथं. समांतर रेषेचा चढ समान असतो, समांतर रेषेचा चढ समान असतो. हे झाल्यावरती म्हणून देअरफोर ए बी सी डी इज अ पॅरलोग्राम. शो दॅट शब्द काढायचा, देअरफोर शो दॅट शब्द काढायचा, याचा क्वेश्चन लिहायचा आणि शेवटी लिहायचं. हे प्रूफ हे सिद्ध झाले. विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 6, 7, 8 ह्या वर्षी आपल्याला अभ्यासाला नाहीये, म्हणून मी घेणार नाही. मग जेव्हा शाळा भरणार, मी अगोदरच सांगितलं, अगोदरच बोललोय, मी घेणार आहे. कधी याचा सगळा अभ्यास घेणार आहे. तुम्हाला असं अज्ञानामध्ये ठेवणार नाही. स्वयं अध्ययन करायच लावणार नाही. फक्त आता कमी वेळ असल्यामुळं मी फक्त 6, 7, 8 शिकवत नाही, कारण नाहीच आहे आपल्या दहावीला. त्याच्यावरचे क्वेश्चन येणार नाहीत, पण तुमचा बेस्ट 100% घेतला जाईल. ही ज्ञानामृत तुम्हाला आज ग्वाही देत आहे. आज इतकंच विद्यार्थी मित्र, आतापर्यंत सगळे झाले शिकून. आपलं अख्खा चॅप्टर झालाय, तुम्हाला पुन्हा पुन्हा रिवाईज करायचंय. ज्योमेट्रीचे आपण 3 चॅप्टर घेतले, अतिशय महत्वाचे येते. 4, 5, 6 खूप महत्वाचे. जवळजवळ तुम्ही 27 ते 28 मार्काचा क्वेश्चन पेपर सोडू शकता आत्ताच. आत्ताच 40 पैकी राहिलेले 3 चॅप्टर राहिले, ते आपण नंतर घेणार आहे. आ लक्षात, आज इतकंच विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.